प्रकरण क्रमांक 5 उष्णता या प्रकरणाविषयी सविस्तर सांगणार आहे. प्रथम सर्वांना माहितच आहे पदार्थाला उष्णता दिल्यानंतर त्या पदार्थाचा अवस्थांतर होत असतं. अवस्थांतर होत असताना स्थायूचे द्रवात द्रवाचे वायूत रूपांतर होत असते. त्याचबरोबर स्थायू द्रव वायू पदार्थाला उष्णता दिल्यास त्या पदार्थांचे आकुंचन प्रसरण हेही होत असते. या प्रकरणात आपण अप्रकट उष्मा याबद्दल माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपण एक प्रयोग आहे तो प्रयोग आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यामध्ये आपण एक चंचू पात्र घेतलेलं आहे. चंचू पात्रामध्ये बर्फाचे खडे ठेवलेले आहे. त्यामध्ये तापमापी आहे आणि ते चंचू पात्र आपण तिवळीवर ठेवून त्याला बर्नरच्या सहाय्याने उष्णता दिलेली आहे. या प्रयोगामध्ये आपण प्रथम उष्णता देत असताना बर्फाचे पाण्यात रूपांतर होत असताना आपण त्याला उष्णता देतो आहे. जोपर्यंत बर्फाचं पाण्यात रूपांतर होत नाही तोपर्यंत त्या बर्फाचं तापमान 0° सेल्सिअस राहील. 0° सेल्सिअसला बर्फाचं पाण्यात रूपांतर होईपर्यंत कंटिन्यू उष्णता तीच राहणार आहे. मग आपल्याला असे म्हणता येईल ज्या स्थिर तापमानाला स्थायू पदार्थाचे द्रव पदार्थात रूपांतर होते त्या स्थिर तापमानाला त्या पदार्थाचा द्रवणांक असे म्हणता येईल. त्यानंतर जेव्हा आपण याच पाण्याला उष्णता देणारे त्यावेळेस त्या पाण्याचं वाफेत रूपांतर होणारे. वाफेत रूपांतर होत असतानाही सतत पाणी काय करणारे उष्णता घेणारे. मग ज्या स्थिर तापमानाला ते पाणी उष्णता घेणारे त्या स्थिर तापमानाला जेव्हा पाण्याची वाफ होणारे ज्या तापमानाला त्या पाण्याची वाफ होईल त्या तापमानाला त्या पदार्थाचा उत्कलनांक असे म्हणता येईल. आपण द्रवणांक आणि उत्कलनांक यावर आधारित ह्या प्रयोग बघितलेलाच आहे. आता अप्रकट उष्मा म्हणजे काय. जेव्हा बर्फाचं तापमान 0° सेल्सिअस असेल पूर्ण बर्फाचं द्रवात रूपांतर होईपर्यंत ते तापमान स्थिर राहणार आहे. मग स्थिर तापमानाला जी आपण उष्णता देईल त्या उष्णतेचं काय होत असेल बरं. तर ती उष्णता त्या पाण्याचे जे अणुरेणू आहेत त्यांचे जे बंध आहे ते बंध तोडण्यासाठी त्याची उपयुक्तता होत असते. मग त्याच प्रकारे जेव्हा द्रवाचं वायूत रूपांतर होतं आहे त्याही वेळेस तीच कंडिशन होत असते की त्या पाण्याचे जे रेणू आहेत ते पाण्याचे रेणू काय करतात बद्ध तोडतात आणि द्रवाचं वायूत रूपांतर होत असतं. यामध्ये आपण वितळण्याचा अप्रकट उष्मा म्हणजे काय हा भाग प्रथम पाहणार आहोत. वितळण्याचा अप्रकट उष्मामध्ये एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे स्थायू पदार्थाचे द्रव पदार्थात रूपांतर होत असताना जी उष्णता शोषली जाते त्या उष्णतेला वितळण्याचा अप्रकट उष्मा असे म्हणतात. त्याचबरोबर बाष्पनाचा अप्रकट उष्मा त्यामध्ये सुद्धा जेव्हा आपण द्रव पदार्थाला उष्णता देतो म्हणजेच एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थाचे वायू पदार्थात रूपांतर होत असताना जी उष्णता शोषली जाते त्या उष्णतेला बाष्पनाचा अप्रकट उष्मा असे म्हणतात. द्रवणाचा अप्रकट उष्मा आणि बाष्पनाचा अप्रकट उष्मा तुम्हाला आलेखाच्या सहाय्याने इथे दाखवलेला आहे. त्या आलेखामध्ये ए पासून बी पर्यंत हा द्रवणाचा अप्रकट उष्मा दाखवला जातो. बी पासून तर सी पर्यंत पाण्याचं तापमान 0° सेल्सिअस पासून 100° सेल्सिअस पर्यंत दाखवलं जातं आणि सी पासून डी पर्यंत बाष्पनाचा अप्रकट उष्मा दाखवला जातो. त्यानंतर प्रत्येक पदार्थाचा द्रवणांक उत्कलनांक हा वेगवेगळा असतो. या तक्त्यामध्ये आपल्याला पाहता येईल. उदाहरणार्थ पाण्याचा द्रवणांक 0 आहे आणि उत्कलनांक 100° सेल्सिअस आहे. वितळण्याचा जो अप्रकट उष्मा आहे 333 kg/kg आहे. त्यानंतर इथं बाष्पनाचा अप्रकट उष्मामध्ये तुम्हाला 2256 दिलेला आहे. म्हणजे यावरून असं सिद्ध होतो या तक्त्यावरून की प्रत्येक पदार्थाचा द्रवणांक वेगळा आहे उत्कलनांक वेगळा आहे. त्याचबरोबर त्यांचा अप्रकट उष्मा बाष्पनाचा असो किंवा द्रवणाचा असो तो वेगवेगळा दिसून येत असतो. त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे पुनर्हिमायन. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे बर्फाचे गोळे विकणारा विक्रेता काय करतो बरं त्या बर्फ काय करतो किसतो आणि किसल्यानंतर
त्या बर्फाच्या मध्ये काडी घालतो आणि वरून दाब देतो. त्याचबरोबर आणखी तुम्हाला उदाहरण सांगता येईल. बर्फाच्या दोन लाद्या घ्या आणि त्या काय करा तुम्ही दाब द्या. त्या दोन्ही लाद्या काय होणार तुम्हाला एकत्र होताना दिसतात. यावरून लक्षात घ्या. आणखी तिसरा प्रयोग आपल्याला सांगता येईल. काय करायचं आहे तर एक तार घ्यायची. त्या तारेच्या दोन्ही टोकाला वजन अडकवायचे आणि ती तार बर्फाच्या लादीच्या दोन्ही बाजूने काय करायचे टाकायचे. आणि टाकल्यानंतर हळूहळू हळूहळू काय होणार आहे ती तार बर्फाच्या खाली जाणार आहे, खाली पडणार आहे, परंतु बर्फ तुटणार नाही. यावरून काय सिद्ध होतं की स्थायू पदार्थाला जर उष्णता दिली म्हणजे बर्फाला जर तुम्ही दाबलं म्हणजे दाब दिला तर तो वितळतो आणि वितळल्यानंतर पुन्हा दाब काढला की त्याचा द्रवणांक पुन्हा काय करतो मूळ म्हणजे शून्य होतो आणि त्यानंतर तो बर्फ पुन्हा बर्फ तयार होतो. आणि अशा पद्धतीनं आपण बाष्पनाचा अप्रकट उष्मा, द्रवणाचा अप्रकट उष्मा आणि पुनर्हिमायन म्हणजे काय हे बघितलेलं आहे. पुढचा भाग आपण पुढच्या तासाला बघू.